मी भाजप शिंदे गटाला मतदान नाही केलं आहे, त्यांनी मला मतदान केलं आहे. मी राष्ट्रवादीचाच आहे, मी कुठे पक्ष शिस्त मोडली आहे? उलट ज्यांनी पक्ष शिस्त मोडली त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, मला बिनविरोध केलं पाहिजे होतं. तुमचं असं म्हणणं आहे का अण्णा साहेब की तुमच्या सारखं म्हणजे यापूर्वी पक्षाची कोणी शिस्त मोडली की त्यांच्यावर कारवाई झालेली नाही पक्षाकडून असं? आता हे बघावं लागेल, पण वरिष्ठांना जिल्ह्यातील नेते चुकीच्या माहिती देत असतात असं मला वाटतं. पक्षाने सगळ्यांना बसवायला पाहिजे अशी माझी विनंती आहे पक्षाच्या वरिष्ठांना. मी मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार. मला बडतर्फ हे या गोष्टी मला एवढ्या लागलेल्या नाही आहेत, पाहिजे अशी माझी विनंती आहे पक्षाच्या वरिष्ठांना. आता परत एक चर्चा होती अण्णा साहेब, आता की तुम्हाला पक्षातून बडतर्फ केल्यानंतर तुमची पुढची वाटचालीबद्दल आता चर्चा नऊ जणांना आहे, तुम्ही भाजपात जाल की शिंदे गटात जाल? मी मरेपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार. मला बडतर्फ हे या गोष्टी मला एवढ्या लागलेल्या नाही आहेत. माझं घराणंच पूर्वीपासून राष्ट्रवादीचं आहे. माझे वडील वडिलांनी काय श्रम केले, काय झीज केली आहे अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. या कारवाईनंतर पण तुम्ही पक्षाची एकनिष्ठ आहे असं तुम्ही? प्रश्नच नाही. हे जिल्ह्यातले नेते मला पक्षांच्या मिटिंगांना बोलवत नाही, कोणत्याही पक्षाच्या कामकाजाला बोलवत नाही. अहो, मी जिल्हा बँकेचा अध्यक्ष झालो, 20 वर्ष मी जिल्हा बँकेचा संचालक होतो. मागचा इतिहास बघा जिल्ह्यातल्या लोकांचा, कोण कुठे आहे, काय कुठे आहे. त्यांना समोर बसवावं जे माझ्या तक्रारी करतात, आणि मला समोर बसवावं. मी दूध का दूध पाणी का पाणी दाखवून देईल, मग कारवाई करावी माझ्यावर. परंतु कारवाई करताना, बडतर्फ करताना माझं बोलवून माझं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, याचं मला दुःख झालेलं आहे.